सोयाबीन बियाण्याच्या बॅगचे रेट प्रति बॅग 300 ते 600 रुपयाने वाढलेले आहेत. अशा पद्धतीची अॅग्रोवनची बातमी अनेक शेतकऱ्यांनी मला पाठवली. आता जेव्हा 60 ते 70 रुपये किलो मार्केटला सोयाबीन होतं, त्यावेळेस जे सोयाबीनच्या बियाण्याचे भाव होते त्याच्यापेक्षा या वर्षी 40 ते 45 रुपये किलो प्रमाणे मार्केटमधलं सोयाबीन खरेदी करून 60 ते 70 रुपये किलो जेव्हा मार्केटमध्ये सोयाबीन होतं त्यावेळेस बियाण्याचे जे भाव होते त्याच्या तुलनेत 300 ते 600 रुपये या कंपन्यांनी वाढवलेले आहेत. अशा पद्धतीची बातमी आहे. मग तुम्हाला भस्मासूर झालाय का हा माझा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांनी स्वतःला या आर्थिक भूर्दंडापासून कसं वाचवायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता काही ठराविक वाहन जे आहेत ते लिमिटेड आहेत, कमी लोकांकडे आहेत किंवा कमी कंपन्यांकडे आहेत. तर त्या कंपन्यांनी काय केला, लोकांच्या शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिला डिमांड जास्त आहे म्हणून 1.25 त्या ठिकाणी दर लावलेले आहेत. आता होलसेल लोकांनी जर 1.25 दर आकारले तर विक्रेते त्यांच्याकडे जे काय येतं त्यांना धंदा करायचा आहे त्यामुळे ते त्याच्यावर सुद्धा अजून प्लस त्यांचा नफा ऍड करतात. याच्यामध्ये पिळवणूक तर शेतकऱ्याची होतीये. अॅग्रोवनच्या बातमीमध्ये जो उल्लेख आहे की 23 किलोच्या बॅगला 41.50 रुपये त्या ठिकाणी किंमत, म्हणजेच प्रति किलो 180 रुपये दराने तुम्ही सोयाबीन विकताय. म्हणजे एकीकडे तुमचं सोयाबीन मार्केटला 42 रुपये किलो आणि सोयाबीनचं बियाणं 4 पटीनं कसं काय वाढू शकतो, फार झालं तर 1.5 होईल. तुमचं जर्मिनेशन, ग्रेडिंग या सगळ्या गोष्टी जर क्लिनिंग वगैरे पकडलं तर तुम्ही 40 रुपयाचा 80 रुपयांनी विका, 90 रुपयांनी विका, फार झालं 100 रुपयांनी विका. पण अशा याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट 4 पटीनं दर कसा लावू शकता. त्यानंतर जे रेग्युलर वाहन आहे त्याची 25 किलोची बॅग त्या ठिकाणी 3450 रुपयाला लावली, म्हणजे ही 138 रुपये किलो प्रमाण, म्हणजे हे सुद्धा 3 पट झालेलं आहे. मग अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट होतीये आणि शेतकऱ्यांना तसं भासवलं जातंय म्हणून शेतकऱ्यांनी हुशार होणं गरजेचं आहे. आता हे रेट कशाचे वाढवले जातात किंवा इतक्या रेटमध्ये शेतकरी पण का खरेदी करतो, तर हल्ली काय झालं, एक 725 नावाचं वाहन आलं, MAUS 725. या 725 कसं दुर्मिळ आहे, कमी लोकांकडे आहे, कमी कंपन्यांकडे आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, त्याच्या बॅग तयार केल्यात, त्याच्यावर 1.25 रेट टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ते बियाणं हवंय. कुठलीही सोयाबीन असली तर 10 ते 12 क्विंटल, फार झालं तर 15 क्विंटल पर्यंत उत्पादन देते. ते आपल्या व्यवस्थापनावर, पडणाऱ्या पावसावर, भेटणाऱ्या वातावरणावर डिपेंड असतं. त्यामुळे तुम्ही अमुक वाहन घेतलं म्हणजेच तुम्हाला 1 हेक्टरी 59 क्विंटल आणि 1 हेक्टरी 62 क्विंटल उत्पादन झालं, हा गोड गैरसमज आहे शेतकरी मित्रांनो. सध्या काय झालेलं आहे, 33-44 हे चांगलं वाहन आहे ग्रीन गोल्ड कंपनीचं, त्याला 25% 4 दाण्याच्या शेंगा आहेत, बाकीच्या 3 आणि 2 दाण्याच्या शेंगा आहेत. त्याच पद्धतीचं वाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं काढलं. मागच्या वर्षी ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी आलं, यावर्षी त्याची मागणी वाढली आणि ते कमी दिवसात येणार. 4 दाण्याच्या 25% शेंगा असलेलं, बाकीच्या 3 आणि 2 दाण्याच्या शेंगा असलेलं वाहन आहे, ते 33-44 सारखंच दिसतंय. म्हणून अनेक शेतकरी किंवा अनेक कंपन्या 33-44 त्याच्यामध्ये भरून विकताना आणि शेतकऱ्यांची फसवणूक करताना यावर्षी दिसतील. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात्री करायची आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडनं बियाणं घ्या ना. तुम्ही शेतकऱ्याकडनं बियाणं घेताना खूप चौकशा करता, म्हणजे शेतकरी स्वतः आपणच, परंतु कंपनीकडनं घेताना तुम्ही लगेच लेबल दिसतं, पॅकिंग दिसतं, तुम्ही लगेच घेता. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, कंपन्या, बहुतांश कंपन्या ज्या मार्केटमध्ये नवीन कंपन्या आलेल्या आहेत, ज्या 1 वर्ष मार्केटमध्ये थांबतात, दुसऱ्या वर्षी नाव बदलून टाकतात, अशा कंपन्या आमच्या डोळ्यात देखत मार्केटमधून व्यापाऱ्याकडनं व्हरायट्या सिलेक्शन करून तिथून ते माल घेऊन ग्रीडिंग करून भरणं चाललेलं आहे. ही कृषीची व्यवस्था मुर्दाड झालेली आहे, मेलेली आहे. कृषी मंत्री तुमचा त्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे, त्याला तुमचं काही घेणं देणं नाहीये. याच्यामध्ये लूट होती शेतकरी बापाची, त्याचमुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडनं बियाणं घेतलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय, शेतकऱ्याकडनं बियाणं घेतलं, त्याचं जर्मिनेशन तपासा, त्याला व्हरायटी विचारा, त्यानुसार पुढचं व्यवस्थापन करा. आणि कंपनीकडनं जरी बॅग घेत असाल कंपनीची, तर त्या कृषी केंद्रावाल्याकडनं GST बिल घ्या, पावती घ्या, ते बिल, ती पावती, ते सगळं जपून ठेवा. त्यानंतर बियाण्याची बॅग फाडताना खालून फाडा, म्हणून जेणेकरून वरचे लेबल सुरक्षित राहतील. बियाणं पेरत असताना ज्या बॅग फोडली त्या बॅगमध्ये असं मुठभर बियाणं जपून ठेवा, म्हणजे उद्या जर ते बियाणं उगलं नाही तर त्या कंपनीला आपण धारेवर धरू शकतो. आम्ही अनेक वेळा अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिलेले आहेत, त्यामुळे ही काळजी तुम्हाला घेणं गरजेची आहे. बॅग घेऊ किंवा शेतकऱ्याकडनं बियाणं घेऊ, बियाणं आपल्या घरी आलं म्हणजे त्याचं मातीत जर्मिनेशन तपासा, पोत्यात टाकून जर्मिनेशन तपासा. जर्मिनेशन आलं नाही तर आधीच त्या माणसाला फोन करा, म्हणतो बियाणं वापस घेऊन जाय, त्यानं घेतलं नाही तर आम्हाला फोन करा, आपण त्याची बाजू. म्हणून तुम्हाला सांगतो की स्वतःची फसवणूक टाळा, शेतकऱ्याकडनं, शेतकऱ्याजवळून व्हरायटीची, ज्यांना माहिती, बरेचसे शेतकरी हे बियाण्याचं त्या ठिकाणी चांगलं जपून ठेवतात आणि ते शेतकऱ्यांना विकतात, तर अशा पद्धतीचा व्यवहार करा.
या कंपन्या तुम्हाला फसवायला बसल्यात, अव्वाच्या सव्वा तुम्हाला लुटायला बसल्यात, त्यांचा काहीच ठाव ठिकाणा नसतो, त्यानंतर पळून जातात. तुम्हाला शेतकऱ्यांजवळचं खात्रीशीर उगवण क्षमतेची गॅरंटी असलेलं बियाणं लागत असेल, मग ते एमयूएस 725 असेल, एमयूएस 612 असेल, फुले दुर्वा 992 असेल, किंवा पीडीक्यू आंबा 139 असेल, हेच वाहन चांगले मार्केटमध्ये सध्या चालू आहेत. याचं बियाणं लागत असेल तर आमचा 85 51 000 974 हा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे, तो तुम्ही स्क्रीनवरून घ्या, आमच्या माणसाला संपर्क करा. आम्ही अगदी रास्त आणि स्वस्त दरात फक्त तुमच्याकडनं क्लिनिंग ग्रीडिंगचे आणि जर्मिनेशन पर्सेंटेजचे त्या ठिकाणी तेवढा चार्ज तुम्हाला मार्केटपेक्षा जास्त लागेल आणि तुम्हाला बियाणं आम्ही पोहोचू. पटलं तर घ्या, नाही तर तुम्ही तुमच्या हिशोबानं घेऊ शकता. हेतू हा या व्हिडिओचा की तुम्हाला तुमची फसवणूक टाळायची आहे, आर्थिक तुमची फसवणूक झाली पाहिजे नाही आणि आर्थिक लूट झाली पाहिजे नाही, त्याकरता शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं स्वतःचं बियाणं घरीच जपून ठेवलं पाहिजे, किंवा व्हरायटी बदलायची असेल तर शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडनंच बियाणं घेतलं पाहिजे, म्हणजे या सीड कंपन्या जरा लायकीत आणि लाईनीत येतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.